येवले अमृत तुल्य प्रस्तुत ऑस्कर वाडी पर्व दुसरं। येवले चहा एकदा पिऊन तर पहा। बाबडे तुला आपला प्लॅन माहिती आहे ना? हा हा। अरे तू तो गडगोळ आडव लक्ष दे, तोर मी लपतो। आमची चलताना चलना कुला माहिती सर, फक्त तू ये ना ती दात लपव। काय दात लपव? कारण की तू दाताची फारंडी लय मोठी सगळ्यांना दिसते। घालू नको तू। नाही मग शाळेत जायचा लय कठोर, शाळेत जायचं नाही। सांगू नको बोल, तू पण दिस लोक कुणा ना घालू नको। अरे काय करतोय स्वामी को वय गसाईले बघ किती तोच रंग विसाक्षी स्वतः दुसरी राहती आणि मानावर बिल फाडती। बघ की मी आज किती लवकर आले आणि ते आली का? नाही आता आपल्या दोघींनाच ना कॉलेजला जायची वेळ आली आहे। चल सगळ्याच पंडवळीला नुसतं पुढचं शेंड खोडायला सांगा, आपल्याला बोलूनच गपगार करती। मग काय तर आता तू का थांबली? का तुला पण यायचं नाही तिच्यासारखं? आहे नट्टे, तू शिकवणार का आता मला कुठं जायचं कुठं थांबायचं ते? चल ना कॉलेजला। कसलं गणित? कुठलं गणित? अग बाळा गणित आपल्याला 10वी पर्यंत होत, आता आपण कॉलेजला आलो हा मंदाडपणा जरा कमी करावा। आणि आपल्याला तर अकाउंट आहे, त्या बॅलन्स शीट कडे जरा लक्ष द्या, नाही तर तुमचा बॅलन्स हुकायचा। तुमचा बॅलन्स माहितीये किती लाईन वर येते साईले? ह्या बॅग बघ शाळेतल्या पोरांच्या, कोणतरी असणार इथंच बघ तू। अग ते बघ की ते बात्यान हलतय बघ। गसपंडावळ्यांनो गसपणात काय करताय रे? या बाहेर। अरे डोळ पुरे आले कॉलेज मला डोळे उघडून। आय गाढवांनो शाळेत जायचं सोडून इथं काय करताय बॅग ठेवता गसपणात? हा डोळ पुरे आले बघ की या बाहेर। गुदगुदे केलं ते म्हणून काही लगी आणि कोंबडे कक्क करत काय कॉलेजला निघाले काय? कॉलेजला चाललो। बाबड्या काय बाबड्या काय म्हणलं? पडला काय कोंबडी? माझा काल पिळला तर जीप तर चाललेली ना। मला बोलायचे काय कान वाढलाय बाळा तू अतिने आपल्याला कोण हात लावत आपल्याला? तुला पाच उन्हात पण लागला असल उठ गाडवांना बघ उठकी गाडवांना बघ आणि बाहेर शाळेत जाता ना तुम्ही? शाळेत कशाला जाता? शिकायला जाता ना? मग कशाला तुम्हाला नसतं चौकशा पडलेल्या असतात? काय वागताय काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी बहाणं आहे का?
शाळेत शिकवतात का तुम्हाला? आणि शिकायचं आहे तुमचं, त्यामुळे तेच करा, बाकीकडे नका लक्ष देऊ. आणि वर्तवण करून काय तिला तिला बघा ना, सांगते ना, आणि मला दाखवतंय बाहेर कुरडा कलर. बसला ऐकत शाळेत झालं उशीर नाही का होत, पळा तिकड. आम्ही पण शाळेतच चाललोय, तुम्ही पण आहे ना कॉलेजला जा. तुला कमी पडलेलं दिसत, ये इकडं. कुठं चाललाय? काय नाही बघ, आता काम आवरलेत म्हणलं सूर्याकडे थोडं जाओ आणि बसाव गॅरेज मध्ये, दुसरं काहीच नाही. आणि काय रे दिर्या, एवढे दिवस कुठे बाबा? तू आणि बहीण सगळं पाडलंय, नीट बघ इकडं हसत जा थोडासा. बरं ऐकून घे की, तुझ्याकडे लय महत्वाचं काय बघ. माझे महत्वाचं काम आहे? मग तू असं कोड्यात का बोलतोय बाबा? जे आहे ते बिंदास बोल की. बिंदास काय बिंदास, इथं काय झालंय, कसं झालंय, कसं सांगावं आता तुला? जसं झालंय ना तसं सांग. अय विश्व्या, असलं नको वाकडं थोबाड करू, कळलं का? तुला काय कळणार आहे माझ्या मनाची तळमळ? मला आहे ना विश्वजी लय आठवण येते बघ. आता म्हणून इडीपिडा झाली काय? अय काय म्हणला, इडीपिडा इडीपिडा बिडा काय नाही बरं का, जे आहे तेच सांगतोय. मला बघ आता दमच निघाला, नुसता मला चेहरा बघू वाटलाय बघ. आता चेहरा बघायचा तुला? माझ्याकडे नीट बघ, हे काय डोळ, हे काय नाक, हे काय दोन, मग आता हे सगळे मिळून काय फुलवा? अरे गेन मुड्या, तुला काय कळतं का नाही रे? मला का माझ्या प्रेमाची इशूची आठवण येते, या इशूचा चेहरा बघायचा आहे. माझं नीट बोला येत नाही तुला, म्हणे इशू बद्दल बोलतोय. आता खाल्ली आम्ही माती, आता काय करायचं? माती खाल्ली ना मग तुला भूक पण लागत नसत काय ना? नाही आता लय पोट भरले, वकू पाहित ए गाण्याड्या, पहिल्यापासून गाण्याड्याची तू थांब. आता जी काय होईल ती होईल, येशू जी काय म्हणेल ना ती मान्य असेल बघ. मला येशू म्हणेल तसं मान्य असेल होय तुला. येशू म्हणे दिर्या तोडायचं, मग दिर्या तोडणार, दिर्या वाडीत येणार, वाडीत आल्यावरती मग ज्ञान पाजरत बसणार सगळ्यांना. या मी तुम्हाला प्रेमाचं सांगतो, प्रेमाचं सांगताना मग ते काय करणार, अख्ख्या वाडीचा लवगुरी होणार. ए फुलबाव द्या, तू काय नक्की काय करतोय? मला जुळवायचं बघतोय का तोडायचं बघतोय? मला काय करायचं, जोडायचं नाही तोडायचं, यायला मला येते माझी कामं पडलं तेवढी. बरं ऐक ना, आपल्याला पुण्याला जायचंय ना भावा. पुण्याला तुला जायचं, आपल्याला नाही. विश्वासराव कोणाच्या हाताला लागत नाही, कळलं? चल मला जास्त काम आहे, देतो मी. त्याला लागत नाही. होय 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 ऐक ना, हा मी आहे ना, मी पुण्यात गेल्यावरती लय म्हणजे लय म्हणजे लय मोठ्या हॉटेलला जाणार जेवायला. नाही मी नाही, आपण आपण दोघे जाणार रे. आला का आता? हा गाडी चालू कर आणि डबी जाऊ आपण आहे कसं. अरे हो हो, हा उतर लगेच, नको गोड्यावर बसू. अरे गोड्यावर बसले लक्षात आलं माझ्या, एकाला दोघ दोघाला तिघ, सूर्य थोडा कमी खातो मग त्याचं मला खायला भेटल. काय बोलतोय विश्व्या, तुला कळतंय का जरा? सूर्यात असलं देवदास, त्याला घेऊन जा आपल्या पुण्याच्या कामाला. म्हणजे अख्या कामाचा वाट्या गोळ होती बघ. लक्षात कसं नाही राहिलं मग. बर ती जाऊ दे विश्वासराव. हां जे काय असं करतंय, आपल्याला पुण्याला जायचं आहे ना. हां जर कपडे बदलून आलं तर बरं होईल. बाबा येडा बिडा झालास काय, सकाळीच नवीन शर्ट घातलाय आणि चांगला चमकतोय, कळलं का? मी काय म्हणतोय, हां आपल्याला पुण्याला जायचंय, हा लय मोठ्या हॉटेलला जायचंय, हा तिथे लय मोठी माणसं असणार रा. हा माझ्या मग बरोबर बोलतोय तू, मोठ्या माणसाच्या थोडं चमकून दिसायला लागेल ना. हा पण जेवायचं नक्की आपल्याला. बरं बाबा आधी पोटं बांध नंतर इठोबा. ठीक आहे, बस 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 बस. मग तुम्ही 5 मिनिटात या शर्ट बिट बदलून तर मी माझे कपडे बदलून येतो. चालतंय ना, पण इथंच ये बरं का, मग अजून 10 मिनिटात बघतो. आईला हाय हुलबाव, चांगला बकरा गावलाय बरं का? काय नाही 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, विश्वाने कल्टीचं नाही दिली मला. याच्या सूर्याच्या नादी लागून नाही बसले गॅरेज वरती जाऊन. आलं बाबा फुलबाव्या,
मला एक सांग, तिथं मला बोलायला जायचंय का तुला जायचंय? बाबा काम कुणाचं तुझं ना, मग तीच बोलायला जाणार ना? हा ना, मग इतका कशाला नटून आलाय? नटून आलाय म्हणजे आपली पण तिकडे छप्पडे पाहिजे ना. म्हणजे म्हणजे बघ तू आता ना विश्वनी बैठणार बरोबर, विश्वनी येताना काही एकटी येणार नाही, त्यांच्यासोबत मैत्रीण पण येईल ना, मग त्या मैत्रिणीला भेटायला आपण हुलबावया. नावाप्रमाणे हुलबावायच बघ बाबा, अख्खी वाडी ना आपल्याला हुलबावळ समजते, पण तसं नाही बरं का, आपण नसे बघतो हुलबावळ्याचं सोंग घेतो. बरं बाबा तुझं सगळं खरं आहे, ठीक आहे, तू या तोंडाची वाटवाट बंद कर, चल लवकर बस. हो चल झाला आधी काय विषय विसरला का? विसरला काय? विसरला आहे तू काय बघ, तू आपण जाताना काय करतो, तू मागे बसतो. आपली कॅन्ड करा तुझी बस पाहिलं आपला विषय खाणार जाऊ काय खरं आहे तुझं. तुला गाडी चालवा तरी बंद कर, तुम्ही काय करू त्याला? काय रे तू आली का चांगल्या कामात दाडदाळा काळ्या मांडरा दाडवी? ए विश्व्या लय थोबड चालू नको, नाहीतर ना. नाहीतर काय करणार ग तू, काय करणार सांग मला, काय करणार काळे? ए विश्व्या तुझा किती उजेड पडलाय ना, चांगलं माहितीये मला. उजेड पडलाय? अयो मग बघी किती चमकतय तू. जाऊ दे नको ना, आधी लावायला का उशीर झालाय आधी, चल. ए ऐक ना, तुम्ही सासवडला चाललाय ना, मला कॉलेजला सोडा की, नाहीतरी आज लयच उशीर झालाय. नाहीतर लय उशीर झालाय, मला कॉलेज दिसायला की. अगं तुला दिसत नाही का आम्ही दोघं बसलोय, आता काय डोक्या बसणार का आमच्या? ए विश्व्या अरे गाडी कुणाची, रुबाब कुणाचा? अयो बघ चपल्या बी लोकाच्या, पॅन्ट बी लोकाची, शर्ट बी लोकाचा, ही गाडी बी त्या धीरजची, आणि चाललाय पुढे थोबड घेऊन. पण ड्रायव्हर मी आहे ना, माझी बोलती त्याशी काय बोलायची तुला? नको तोंड चालू, लय नको तोंड चालू, तूच तोंड चालवते. अशी मांजरा कधी आडवी आली, आता आमच्या चांगल्या कामात होईल का आपलं काम नीट? विश्व्या उत्तर बोलतो मी, बोल आता माझी बोल, तुला नको चालत नाही का? माझी गाडी का आडवी केली तू? आता काय शांत बसलीच म्हणजे काय मी घाबरले का? काय पोचायला लागले तुला? मी काय मी काय बोलतो झालं हा, आपण आता चांगल्या कामात चालले म्हणाले का नाही? मग त्या चांगल्या कामाची सुरुवात एखादं गोळी उचली की तर म्हणजे सुप्रसिद्ध येऊन छानच का? आयुष्य दिर्या तुला कसं काय कळलं, मी नाव पण नव्हतं घेतलं. अरे विश्व्या त्याची चवच अशी जी जीभवरती रेंगाळत राहते ती आहे ना, पेल्याशिवाय कळत नाही, कळलं का? म्हणूनच म्हणतेत ना एवढे चहा एकदा पिऊन तर पाहायचं का? एवढे चहा एकदा पिऊन तर पहा. उत्तर की आता बोलबाव आहे? उत्तर म्हणजे इकडं कुठं आलोय आपण आता? पण मा मोबाईल दे. काय करतोय? फोन लावतो ना विश्व्या. फोन कट करते राहते कुठ करतोय चालतंय की मग चांगली गोष्ट आहे. चला मग आपल्याला खायचं आणि निघायचंय. तुला कसला आणलाय बकरा इथे कापायला? तो मोबाईल कुठे कशाला? मा मोबाईल
अरे काय करतो 2 मिनिटं दे की मोबाईल की लाव फोन लावायचा अरे पण नको मान बोलायची याकडे हा जाऊ दे काय नाही मी आहे अरे ऐक ना नको रे मग माझा विश्वास आहे का नाही हा बोल मग तिला म्हणून मैत्रिणीला घेऊन येतानी काय येतो पॅटर्न आणखी लागा एक मिनिट लाव नंबर डायल कर हॅलो कोण अगं ईशू मी बोलतोय मी कोण अगं तुझा धीरज बोलतोय सॉरी रॉंग नंबर आहे या नंबरवर परत फोन नका करू काय मी तुझ्या बिल्डिंगच्या खाली लिफ्टच्या समोर उभा आहे मग मी काय करू माझा उपकार करायला आलास अगं पाच फक्त 5 मिनिटं दे ना बा मला सॉरी वेळ नाही आहे माझ्याकडे ठीक आहे तुझ्याकडे वेळ नाही मी येतो वरती घरात एकदा सांगितलं कळत नाही का तुला वेळ नाही म्हणून माझ्याकडे काय झालं इथे आहे का फोन ठेवला का तिने बाबा चांगला कोलंबस दिला तुला आधी कळलं का तू बघ टिपून नाही येणार टिपून नाही येणार म्हणजे येईल ना ती टिपून नाही टिपून नाही पण येतानी ना पोर कडव घेऊन येईल अरे विश्वया तू कशाला आणलाय इकडं तुला आणलंय कशासाठी तू करतोय काय तू चाललंय काय लका काय चाललंय बाबा मी आयत बरोबर बोल ना तुला कळलं का बोल आयला तू म्हणतोय टिपून नाही टिपून नाही आणि आली आली ती आली अरे पण तू पण मैत्रीण घेऊन का नाही आली ती जाऊ दे थांबराव विश्वया तू बोल मी थांबतो साईडला इशू लय मोठी चुकी झाली माझ्याकडे माफ कर ना प्लीज मी कोण माफ करणारी माफी पण कोण मागते बघा ज्याच्या जीवा पाठ प्रेम केलं तो कसा समाजाचा आणि जातीचा विचार करणारा तो ज्या दिवशी तू हे बोललास ना त्या दिवशी तुझा विचार करणं सोडून दिलं इशू समजून घे ना प्लीज काय समजून घे तू समजून घेतलं होतंस मला नाही ना त्यास माझ्या जीवाची काय घालमेल झाली याचा विचार तरी केला होता का आणि काय माफी मागतोय बर ते जाऊ दे धमकी कोणाला देतो मी खाली नाही आले तर वर येशील ही कुठली बोलण्याची पद्धत झाली झाली ना चुकी इशू प्लीज कर ना माफ आता तरी काय माफ कर म्हणे माफ कर म्हणे मला वेळ निघून गेला तुला कळती का तुझी चूक आता काय उपयोग आहे त्या गोष्टीचा सांग ना वेळ निघून गेली हातात ना सगळं निसटलंय आता तुला कळती का तुझी चूक आता कुठे गेले जात समाज विसरला हेच बोललो होतास ना तू सांग ना आता एक काम कर तू तुझ्या लाईफचा विचार कर मी माझ्या लाईफचा विचार करते मूव्ह हो ठीक आहे आणि आपल्या गुंतलेल्या मनाचा विचार तो कोण करणार काय आणि कोणती म्हण शिक्षणाचा विचार न करता नाती तोडतात ती म्हण त्या मनांबद्दल बोलतोय का तू आता का गप्प झालास बोल ना शब्द नाही येत बोलायला मग ते जाऊ दे एक काम कर या आधी आपण कधीही भेटलो नव्हतं एकमेकांसाठी अनोळखी आहेत तिथे जगायचं ठीक आहे